सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डीटी आंबेगावे, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज प्रत्यक्ष सुनावणी घेतली। यावेळी दोन्ही गटाच्या वकिलाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। यावेळी युक्तिवादादरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये बाचाबाची झाली। शिंदे गटाच्या वकिलांनी आज सर्व अपात्रतेच्या याचिकावर पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ मागितला, पण त्यांच्या या मागणीवर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय। विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून महत्त्वाचा युक्तिवाद केलाय। ठाकरे गटाचा युक्तिवाद काय? ठाकरे गटाने अध्यक्षासमोर युक्तिवाद करताना म्हटलं की अध्यक्षांची भूमिका नियम पुस्तिकेत सांगितली आहे। भ्रष्टाचार हे कारण सरकार पाडण्यासाठी ग्राह्य धरता येत नाही। सत्तांतर काळात काय घडलं इतकंच तुम्हाला पाहायचं आहे। राजकीय पक्षाची संरचना पाहण्याची आता गरज नाही। शिंदे गटाची याचिका पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला आहे। शिंदे गटाचा युक्तिवाद काय? शिंदे गटाने युक्तिवाद करताना पुढील मुद्दे मांडलेत। अपात्रतेबाबत अध्यक्षांचे अधिकार अबाधित आहेत, तसंच प्रतोद कोण आहे हेही पाहायला हवं। सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्षांच्या अधिकाराबाबत दिलेले वेगवेगळ्या निर्णयाचा दाखला शिंदे गटाच्या वकिलांनी यावेळी दिला। मुख्य राजकीय पक्ष कोण व्हीप जारी करू शकतं, व्हीप कसा लागू होऊ शकतो, व्हीप देण्याचं माध्यम काय हे प्रश्न पाहायला हवे, त्याचे पुरावे द्यायला हवेत। यासाठी अध्यक्षांनी 14 दिवसांची मुदत द्यावी, पुराव्यासाठी वेळ दिल्यास कायद्याचे उल्लंघन होणार नाही असा शिंदे गटाने म्हटलं आहे। विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या वकिलांना काय सवाल केला? मला पुरावे सादर करण्याची परवानगी द्या, कायद्यानुसार प्रक्रिया पाहिली तर आम्हाला पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली। जगजित सिंह यांच्या प्रकरणाचा अभ्यास केला असता या ठिकाणी होणाऱ्या सुनावणीत पुरावे सादर करण्यास दिले तर कायद्याचे उल्लंघन होणार नाही ना असा सवाल विधानसभा अध्यक्षांनी यावेळी केला। त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी हे प्रकरण सरसकट सर्वच प्रकरणात लागू होत नाही, त्यातील काही मुद्दे घटनानुसार लागू होऊ शकतात असं उत्तर दिलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स।